आता आपण तालुका वनाधिकारी कार्यालय आहे आणि एक वाजलेला आहे. अद्याप इथले जे अधिकारी आहेत ते उपस्थित नाहीयेत. ज्या ज्या वेळेस आम्ही इथे येतो त्या त्या वेळेस इथले अधिकारी असतील. एक मामा जर सोडले एवढे मजूर तरी तो कोणीच राहत नाही. ही अवस्था या कार्यालयाची आहे. एकंदरीत खूप मोठा जो भ्रष्टाचार आहे तो या कार्यालयामार्फत होत असलेला आम्ही निदर्शनास आणून दिलेलेही आहे. जे शतकोटी वृक्ष लागवड होती त्या वृक्ष लागवडीचं काय नेमका बजवारा झाला हे आम्ही आमच्या माध्यमाच्याद्वारे दाखवलेलं होतं आणि आजही तीच अवस्था आहे. आणि राज्याचे पर्यावरण मंत्री याच मतदारसंघाचे आहेत माननीय संजयजी बनसोडे साहेब. आपण बघू शकता की या कार्यालयामध्ये जे वनाधिकारी आहेत ते इथं आहेत का. आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की हे कामचुकार अधिकारी आहेत आणि आपण अशा अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून यांना निलंबित करावं असंही आम्ही अनेकदा तुम्हाला सांगितलेलं असतानाही आपण कसलीही कारवाई या मुजर अधिकाऱ्यावर केलेली नाहीये. आमचं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की जर अशा प्रकारचे जर अधिकारी जर तालुक्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये असतील तर या तालुक्याचा पर्यावरणाचा जो प्रश्न आहे वृक्षाचा जो प्रश्न आहे तो कसा म्हणजे संपेल. एकीकडं वृक्ष लागवडीचा मोठा प्रश्न आहे आणि एकीकडं वृक्ष तोडीचाही खूप मोठा प्रश्न आहे. अवैध रित्या ज्या सॉमिल आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये उदगीरमध्ये आहेत आणि या सॉमिलकडं या अधिकाऱ्यांचा कानरोळा आहे. आपण बघू शकता की या खुर्च्या खाली पडलेल्या आहेत. सरकारला भुरदळ बसवण्याचंच काम फक्त या कार्यालयामार्फत केलं जाते. विनाकारण जर अशा पद्धतीची जर कार्यालय उभ्या टाकत असतील तर काय फायदा अशा कार्यालय म्हणजे ठेवण्यासाठी. आपण बघू शकता की कशा पद्धतीनं या कार्यालयामध्ये फक्त एक मजूर जर सोडलं तर कोणीच नाहीये. जे तालुका वन अधिकारी आहेत प्रमिला मॅडम उदगीरसाठी त्यांचे कुठले वार असं ठरवलेले आहेत आणि टायमिंग काय आहे त्यांचं येण्याचं. आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस मॅडम इथं नसतात. नेमकं काय त्यांची वेळ आहे ऑफिसला येण्याची आणि कुठला वार त्यांच्यासाठी निश्चित केलेला आहे. सोमवार मंगळवार सोमवार मंगळवार दोन दिवस फक्त नाही दोन तीन दिवस. बरा सोमवार आहे मॅडम इथं उपस्थित नाहीत काय कारण. काय सांगितलं तुम्हाला मॅडम. मॅडम मी काही सांगेल नाही म्हणजे येणार आहोत येणार नाही असं काही सांगितले का तुम्हाला. येणार आहोत म्हणले होते मग अजून आले नाहीत. आता बघा एक वाजले तुमचं काही मस्टर वगैरे असतं का जसं म्हणजे शाळेमध्ये मस्टर असतं सहीचं तसं काही आपल्या इथं आहे का सही करायचं म्हणजे कार्यालयामध्ये हजर आहो कार्यालयामध्ये हजर नाही म्हणजे प्रेझेंटी वगैरे असते तसं काही आहे का. तसं काही आहे तसं काहीच नसते. मग तुम्ही आलं तर ऑफिसला हे कोणाला कसं कळावं वरिष्ठ अधिकाऱ्यांना जनतेला कसं कळावं. ते फोनवर बोलतील ना फोनवर कळवतील आम्हाला. मला सांगा हे कार्यालय आहे ह्या कार्यालयाचं भाडं शासन देते देते का नाही. या कार्यालयामध्ये जे नोकर आहेत म्हणजे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते इथं राहायला पाहिजे का नाही. मग मला सांगा आता तुम्ही आहात तुम्ही तुमचं तुमचं काम करता रेग्युलर येता दररोज येता मॅडम काय येत नाही. त्यांच्याबद्दल मी काय सांगू शकतो तुम्हीच म्हणलात सोमवार मंगळवार बुधवार येतात मॅडम. आज सोमवार आहे आतापर्यंत आता वाजलेत एक मॅडम इथं ऑप्शन आहेत काय सांगाल. तुम्हाला फोन करून सांगितले असतील की येणार किंवा येणार नाही. निरूपच नाही बरं. ह्या महिन्यामध्ये किती वेळेस मॅडम आले होते ऑफिसला खोट सांगू लागेल जे खरं आहे. शनिवारी होते ना इथे शनिवारी होते किती वेळ होते. शनिवारी 6 वाजेपर्यंत शनिवारी सुट्टी असते कसं आले मॅडम. नाही रेग्युलर होते इथंच होते त्यांची मुलगी बिमार असल्यामुळे गेले ते.
नाही शनिवारी सुट्टी असते कार्यालयाला. मॅडम सुट्टीच्या दिवशी कसं काय आली पूर्ण इथंच होते ते. बर मॅडमचं घर कुठं आहे इथलं? त्याने राहतात कुठं? आणि इथे राहतात लातूरला येणार. आणि दोन ठिकाणी घर आहे त्यांचं. तुमचं नाव? विजय कुमार सोनकाम. सामाजिक वनीकरण मजूर, वन मजूर.